हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक। लास्ट वीडियो मध्ये अपन चैप्टर सुरू केला होता सम बेसिक कॉन्सेप्ट। त्यामध्ये अपन लास्ट वीडियो मध्ये डेफिनेशन ऑफ केमिस्ट्री, डेफिनेशन ऑफ सेवरल ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री, फादर ऑफ केमिस्ट्री, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री आणि रोल ऑफ केमिस्ट्री इन मेडिसिन एवढं डिस्कशन केलेलं होतं। आज अपन थोडं पुढे मूव करणार आहे। आज अपन पहिल्यांदा डिस्कस करणार आहे व्हॉट इज मॅटर। आपण नाइंथ मध्येच बघितलंय की मॅटर म्हणजे इट हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस। मॅटर म्हणजे सोप्या भाषेमध्ये पदार्थ। पदार्थाला वस्तुमान असतं आणि पदार्थ जागा व्यापतो, असं पण नववीमध्ये बघितलं। मी असं म्हणेन की तुम्हाला जी ज्ञानेंद्रिये दिलेली आहेत, डोळा, नाक, हात, तोंड, या ज्ञानेंद्रियानं तुम्हाला जे समजतं त्याला तुम्ही मॅटर म्हणू शकता। फॉर एक्झाम्पल, मी श्वास घेतला, नाक आहे, नाकानं श्वास घेतला, मॅटर आहे, गॅस आहे। मला डोळ्यानं दिसलं, सॉलिड आहे, डोळा आहे, ज्ञानेंद्रिय आहे, अगेन देअर इज अ मॅटर। मॅटर इज क्लासिफाईड इन टू 5 डिफरंट स्टेट्स, आपल्याला माहीत आहे। ॲज वी नो, फर्स्ट स्टेट दॅट इज सॉलिड, सेकंड वन दॅट इज लिक्विड, थर्ड वन दॅट इज गॅस, फोर्थ वन दॅट इज प्लाझ्मा आणि फिफ्थ वन दॅट इज बोस, आइन्स्टाईन, कंडेन्सेट। अशा पदार्थाच्या 5 वेगवेगळ्या स्टेट्स आहेत असं आपल्याला माहीत आहे। बघा, सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि बोस, आइन्स्टाईन, कंडेन्सेट। देन क्लासिफिकेशन ऑफ मॅटर। मॅटर इज क्लासिफाईड इन टू 2 मेन क्लासेस, दॅट इज फर्स्ट इज दी मिक्सर अँड सेकंड वन इज दी प्युअर सबस्टन्सेस। मॅटर इज क्लासिफाईड इन टू 2 मेन क्लासेस, इट इज फर्स्ट वन इज दी मिक्सर अँड सेकंड वन इज दी प्युअर सबस्टन्सेस। मिक्सर्स आर ऑफ 2 टाईप, दॅट इज होमोजिनस अँड सेकंड वन इज दी हेटेरोजिनस। मिक्सर आर ऑफ 2 टाईप, होमोजिनस अँड सेकंड वन इज दी हेटेरोजिनस। दी प्युअर सबस्टन्सेस आर ऑफ 2 टाईप्स, से वन हियर इट इज 2। फर्स्ट वन इज दी इलेमेंट, देन सेकंड वन इज दी कंपाउंड्स। ओके, अगेन इलेमेंट्स आर ऑफ 3 टाईप, मेटल्स, देन नॉन मेटल्स अँड फायनली मेटॅलॉइड्स। वन बाय वन सगळ्या टर्मिनॉलॉजी डिस्कस करूया। बघा, पहिली टर्मिनॉलॉजी, ऑब्विसली मॅटर आपण डिस्कस केली। मिक्सर, कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑर मोर दॅन 2 सबस्टन्सेस। मिक्सर आर ऑफ 2 टाईप, दॅट इज फर्स्ट वन इज दी होमोजिनस येस। सोप्या भाषेमध्ये होमोजिनस म्हणजेच मराठीमध्ये म्हटलं जातं त्याला एक जीव। दोन सबस्टन्सेस एकमेकामध्ये पूर्णपणे मिक्स होतात त्याला म्हणणार आपण होमोजिनस। होमोजिनस मिक्सरचं वैशिष्ट्य आहे, से समजा मी शुगर घेतली आणि पाण्यामध्ये जर डिझॉल्व केली तर जे मिक्सर तयार होणार त्याला मी म्हणणार होमोजिनस मिक्सर। इट इज युनिफॉर्म अँड
हैविंग आइडेंटिकल प्रॉपर्टीज थ्रू आउट, म्हणजे मी जर पाण्यामध्ये साखर मिक्स केली आणि चांगली शेक करून मिक्स केली, मी जर पाण्याचा पहिला घोट टेस्ट केला तरी मला साखर आहे असं जाणवणार, मी लास्टचा जरी घेतला तरी मला साखर असं आहे असं जाणवणार. म्हणून होमोजिनियस मिक्सचर इज युनिफॉर्म अँड हॅविंग आयडेंटिकल प्रॉपर्टीज. साखर पाण्यामध्ये विरघळणे, मीठ पाण्यामध्ये विरघळणे, युरिया पाण्यामध्ये विरघळणे, त्याच्यानंतर अल्कोहोल पाण्यामध्ये विरघळणे, हे सगळे होमोजिनियस मिक्सरचेच उदाहरणं आहेत. दुसरा दॅट इज हेट्रोजिनस. ऑब्विसली इट इज नॉन युनिफॉर्म अँड डज नॉट हॅविंग आयडेंटिकल प्रॉपर्टीज थ्रू आउट. सिंपल भाषेमध्ये जर बोलायला गेलो इट इज टू फेज सिस्टीम, यामध्ये दोन वेगवेगळ्या फेज बघायला मिळतात. इथं मात्र पदार्थ एकाच फेजमध्ये असतो, म्हणजे मी साखर जरी डिझॉल्व करायच्या आधी सॉलिड स्टेटमध्ये असेल तर डिझॉल्व झाल्यानंतर मात्र एक स्टेट असते ती म्हणजे लिक्विड स्टेट. इथं मात्र बघा, मी जर सँड घेतली आणि वॉटरमध्ये ॲड केली तर सँड डिझॉल्व होणार नाही. सँड ही सॉलिड स्टेटमध्ये असेल आणि वॉटर हे लिक्विड स्टेटमध्ये असेल, म्हणून आपण म्हणाल इट इज टू फेज सिस्टीम. प्लस याचं आणखीन उदाहरण देता येतं, बघा केरोसिन इन वॉटर दोन वेगवेगळ्या सेपरेट लेयर दिसतात, पेट्रोल इन वॉटर अगेन दोन सेपरेट लेयर दिसतात, फिनॉल इन वॉटर त्यामध्येही दोन सेपरेट लेयर दिसतात. हे झालं हेट्रोजिनस. होमोजिनस झालं, हेट्रोजिनस झालं. आता येऊया एलिमेंट. आपल्याला माहीत आहे एलिमेंट म्हणजे काय, तर एलिमेंट इज अ सबस्टन्स. एलिमेंट इज अ सबस्टन्स दॅट कॅन नॉट बी डिकम्पोज्ड इंटू टू ऑर मोअर सबस्टन्सेस बाय सिंपल मेथड. एलिमेंट असा सबस्टन्स आहे की ज्याचं दोन किंवा जास्त सबस्टन्सेसमध्ये सिंपल मेथडनं आपण डिकम्पोजिशन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मी जर सोडियम घेतला तर सोडियममध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन आहेत, मी सहजासहजी सोप्या मेथडनं घरी ते वेगळे करू शकत नाही, मला त्याच्यासाठी लॅबोरेटरी लागणार. म्हणून एलिमेंटचे डेफिनेशन आहे की इट कॅनॉट बी डिकम्पोज्ड इंटू टू ऑर मोअर सबस्टन्सेस बाय सिंपल मेथड. एलिमेंट्स आर ऑफ टू टाईप, फर्स्ट वन इज मेटल, देन सेकंड वन इज नॉन मेटल्स अँड थर्ड वन इज मेटलॉइड्स. ऑब्विसली तुम्हाला याबद्दल बऱ्यापैकी माहीत आहे मेटल म्हणजे कोण. लस्टर असतो, चकाकी असते, व्हेरी गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, देन मॅलिएबल असतात, डक्टाईल असतात, बरोबर. चकाकी नसते, एक्सेप्शन आहे आयोडीन, डायमंड, दे आर पुअर कंडक्टर ऑर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲक्च्युली, बट देअर इज अ एक्सेप्शन ग्राफाइट. देन दे कॅनॉट बी ड्रॉन इन टू वायर ऑर कॅनॉट बी मेड इन टू शीट्स. देन मेटलॉइड्स, मेटलॉइड्स हे काही मेटलच्या आणि काही नॉन मेटलच्या प्रॉपर्टी दाखवतात. त्याच्यानंतरची टर्मिनॉलॉजी दॅट इज कंपाऊंड्स. ओके, काय सांगणार कंपाऊंडमध्ये, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोअर एलिमेंट्स. दोन किंवा जास्त एलिमेंट जर एकामध्ये मिक्स केले एकमेकामध्ये तर काय तयार होतात, कंपाऊंड तयार होतात. बघा आपण बघितलं मॅटर म्हणजे काय, तर इट हॅज मास अँड ऑक्युपाय स्पेस. मॅटर इज एनिथिंग दॅट कॅन बी सेन्स थ्रू अवर सेन्स ऑर्गन. देर आर फाईव्ह स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड लिक्विड गॅस प्लाझ्मा बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. देन मॅटर इज क्लासिफाईड इंटू टू मेन क्लासेस, मिक्सचर अँड प्युअर सबस्टन्सेस. मिक्सचर आर ऑफ टू टाईप, होमोजिनस अँड हेट्रोजिनस.
प्युअर सबस्टन्सेस आर ऑफ अगेन टू टाइप, इलेमेंट अँड कंपाउंड्स. इलेमेंट आर ऑफ टू थ्री टाइप, सॉरी, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजी आपण वन बाय वन बघितल्या. होमोजिनस मिक्सर म्हणजे इट इज अ मिक्सर दॅट इज युनिफॉर्म अँड हॅविंग आयडेंटिकल प्रॉपर्टीज थ्रू आउट. असं मिक्सर की जे युनिफॉर्म असतं आणि आयडेंटिकल प्रॉपर्टी दाखवतं थ्रू आउट. स्टार्टपासून एंडपर्यंत तुम्हाला सगळं एकसारखंच बघायला मिळणार. इट इज अ सिंगल फेज सिस्टीम. इथं आपण मेन्शन करूया, इट इज हॅविंग वन फेज. कुठली तरी एकच फेज असते, से सॉलिड असेल, से लिक्विड असेल, से गॅस असेल, पण कुठली तरी एकच फेज. त्याच्यानंतर हिट्रोजिनस, ऑब्विसली युनिफॉर्म नसतं आणि आयडेंटिकल प्रॉपर्टीसुद्धा नसतात, प्लस इट इज अ टू फेज सिस्टम. याची बरीचशी एक्झाम्पल सांगता येतात, एक्झाम्पल येतातसुद्धा ऑब्जेक्टिव्हला. देन इलेमेंट, व्हॉट इज इलेमेंट? इट इज अ सबस्टन्स दॅट कॅनॉट बी डिकम्पोज्ड इंटू टू ऑर मोअर सबस्टन्सेस बाय सिम्पल मेथड. सोप्या पद्धतीनं ते करता येत नाही, करता येतं फक्त सोप्या पद्धतीनं नाही. इलिमेंट्स आर ऑफ थ्री टाईप, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. मेटल्सबद्दल बोललो आपण, लस्टर असतो, व्हेरी गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, मॅलिएबल असतात, डक्टाईल असतात, असं काहीच नॉन मेटलमध्ये नसतं. मेटलॉइडमध्ये मात्र काही प्रॉपर्टी मेटलच्या, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्या. आणि फायनली कंपाऊंड, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोअर एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल H2, बरोबर, दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू हायड्रोजन प्लस वन ऑक्सिजन, राईट. हे होता आजचा दुसरा पार्ट, दॅट इज मॅटर अँड इट्स क्लासिफिकेशन.